नमस्कार आणि सुस्वागतम बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवी मराठी विषयातील पैशांचे व्यवहार या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न व त्यांची उत्तरे आपण सहज व सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न एक, बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा। उत्तर, पैसे भरणे, चेक देणे, पैसे काढणे, कर्ज काढणे। प्रश्न दोन, जोड्या जुळवा। एक, विजेचे बिल भरणे, वीज देयक केंद्र, मनी ऑर्डर करणे, पोस्ट ऑफिस, फोनचे बिल, दूरध्वनी केंद्र। प्रश्न तीन, दुकानात जा, खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या व किंमत लिहा। चित्रकला वही किंमत 30 रुपये, स्केच पेन बॉक्स किंमत 20 रुपये, कंपास किंमत 15 रुपये, शाळेचे बूट 250 रुपये, दफ्तर 500 रुपये, छत्री 150 रुपये। प्रश्न चार, बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे बरोबर अशी खूण करा। बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे चूक अशी खूण करा। पैसे भरणे बरोबर, पैसे काढणे बरोबर, पत्र टाकणे चूक, चेक देणे बरोबर, मनी ऑर्डर करणे चूक, दागिने गहाण ठेवणे बरोबर, विम्याची रक्कम भरणे चूक, दागिने सुरक्षित ठेवणे बरोबर, चेक वटवणे बरोबर, वीज बिल भरणे बरोबर, कर्ज घेणे बरोबर, मुदत ठेवीच्या योजना बरोबर। म्हणजेच बरोबर चिन्ह असलेले सर्व व्यवहार बँकेत होत असतात हे आपल्या लक्षात येईल। प्रश्न पाच, दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा। श, शरद, शतक, शर्यत, शहामृग। स, समयी, सनई, सतार, सकाळ। द, दर, दशक, दसरा, दफ्तर। न, नवीन, नळ, नरक, नखरे। क, कमळ, कळशी, कपाळ, कचरा। अ, अकरा, अनंत, अजगर, अननस। त, तराजू, तडाखा, तवा, तरबेज। म, मगर, मवाळ, मन, मखर। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पैशांचे व्यवहार या पाठावरील स्वाध्याय पाहिलेला आहे। प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत। हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।